कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। आटपाडीमध्ये शंकरराव खरात यांचं स्मारक उभे करावे हा ठराव आटपाडीच्या ग्रामसभेत टाळ्यांच्या कडकडात मंजूर। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। मानदेशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून आटपाडीचं नाव लौकिक आहे। याच आटपाडी तालुक्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 अध्यक्ष दिले। गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, नास इनामदार, शंकरराव खरात, पण आजपर्यंत या भागातील एकाही संमेलनाध्यक्षाचा गौरव ही जातीयवादी राजकारणी करू शकले नाही, याची खंतही सादिक खाटीक यांनी बोलून दाखवली। ते म्हणाले, आम्ही शंकरराव खरात यांच्या सानिध्यात राहून त्यांच्याशी संवाद साधण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। ते काही काळ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते। त्यांच्या अनेक कादंबऱ्या, तराळ, अंतराळ, टिटवीचा फेरा यासारख्या अनेक कादंबऱ्या जगप्रसिद्ध आहेत। त्यांच्या आटपाडी तालुक्याने गौरव करावा व त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सादिक खाटीक यांनी केली। नमस्कार, वज्रधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अंकुश मुडे, जे आपल्या मानदेशामध्ये आटपाडी तालुका आहे आणि आटपाडी तालुक्याने 5 संमेलनाध्यक्ष दिले आपल्या महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला दिले। त्यातले शंकरराव खरात यांचे अनेक लेख संग्रह, ललित कथा, कादंबऱ्या जगभर प्रसिद्ध आहेत, पण याच साहित्यिकाला आटपाडी तालुका किंवा मानदेश न्याय देऊ शकला नाही। तर आटपाडी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रवादीचे नेते सादिकबाई खाटीक यांचा एक ठराव होता आणि तो आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये पास झालेला आहे की शंकरराव खरात यांचं आटपाडीमध्ये स्मारक व्हावं, यासाठी त्यांनी एक शिफारस केली ती ग्रामसभेमध्ये आणि ती सर्व मताने मंजूर झाली। टाळ्याच्या कडकडात त्याचं स्वागत करण्यात आलं। त्यांच्याकडून जाणून घेऊया शंकरराव खरातांचा नेमका कसा प्रवास होता, शंकरराव खरातांच्या ते सानिध्यात राहिलेले। शंकरराव खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही सानिध्यात राहिलेले। त्यांचे अनेक लेख संग्रह, टिटवीचा फेरा, तराळ अंतराळ असे विविध लेख संग्रह प्रसिद्ध आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शंकरराव खरातांच्या सानिध्यात त्यांचं नेमकं कसं जीवन व्यतीत केलं त्यांनी आणि त्यांना अनेक पत्र वगैरे त्यांनी पत्रव्यवहार झालेला आहे त्यांच्या समवेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शंकरराव खरातांचं स्मारक का आटपाडीमध्ये व्हावं, आजपर्यंत का झालं नाही, 18 वर्षाचा काळ लोटला शंकरराव खरातांच्या निधनानंतर का झालं नाही, एवढा मोठा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष का उपेक्षित राहिला, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शंकरराव खरातांच्या सानिध्यात तुम्ही होतात, तर नेमका कसा तो काळ होता आणि त्या काळात शंकरराव खरातांना नेमकं कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत होत? नमस्कार, मी वज्रधारी न्यूजच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो। आता मला अंकुश मुळे साहेबांनी शंकरराव खरात साहेबांच्या संदर्भात विचारणा केली, तर शंकरराव खरात साहेब हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषणार एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून या मानदेशात होऊन गेले। मराठवाडा विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते काही काळ कुलगुरू हे होते। अनेक कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, दलित जीवनाचे भाष्यकार म्हणून त्याला महाराष्ट्र ओळखतो। तराळाचे अंतराळ उलगडून दाखवणारे शंकरराव खरात साहेबांचा माझा तसा फारसा मोठा परिचय नव्हता, तथापि 1999 31 डिसेंबर आणि 2001 जानेवारी या दोन दिवशी ते सरत्या वर्षाला, सरत्या शतकाला निरोप द्यायचा आणि नव्या शतकाचं स्वागत करायचं म्हणून आपल्या पत्नीचं आटपाडीला आले। त्या दोन दिवसाच्या काळात मला त्यांच्यावर फिरण्याचा योग आला। तत्पूर्वी 88-89 सालच्या दहिवडीच्या साहित्य संमेलनात त्याच्याशी मी भेटलो होतो, बोललो होतो। मध्यंतरी पुण्याला काही वेळा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला होता, पण त्या दोन दिवसाच्या काळामध्ये मात्र त्यांचे जुने मित्र, त्यांच्या शाळा किंवा त्यांचे जे काही ज्या ज्या ठिकाणी ते जात येत होते, ज्या ठिकाणी खेळले वगळले, त्या सर्व ठिकाणांना
आम्ही त्यांच्यासोबत भेटी दिल्या आणि जुन्या त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न झाला. 2001 त्यांचं निधन झालं, त्यानंतर आज 18 होत आहे त्यांच्या त्यांना जाऊन. पण आज अखेर या भागातल्या कुणीही फारसं त्यांच्या स्मारकाविषयी गांभीर्याने बोललं गेलं नाही. 2002-2003 दरम्यान महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं कराडला होते आणि त्याच वेळेला कराड येथे गदी मळूकर स्मारक समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. मी त्या समितीचे सदस्य असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांसमोर शंकरराव खरातांच्या स्मारकासंदर्भात, व्यंकटेश तात्या माडगुळकर अँकर यांच्या स्मारकासंदर्भात, नासा विनांदरांच्या स्मारकासंदर्भात भाष्य केलं होतं आणि शेटपळच्या गदी मळूकर स्मारकाला मोठा निधी आणखी द्यावा, माडगुळ्यातही गदिमांचं स्मारक व्हावं, त्याचबरोबर आटपाडीतही स्मारक व्हावं ही भावना त्या ठिकाणी बोलून दाखवली. त्यानंतर सातत्याने ज्या त्यावेळी मला संधी मिळाली मी त्यावर भाष्य करीत आलो. साधारणतः शंकरराव खरात हयात असताना 1997-1998 या कालावधीमध्ये त्यावेळचे या विभागाचे आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आटपाडीमध्ये साहित्य परिषद शाखा स्थापन केली, मराठी साहित्य परिषदेची. आणि त्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून आटपाडीतले साहित्य संमेलन घेता येते का अखिल भारतीय स्तरावरचं, म्हणून ते शंकरराव खरात साहेबांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांचे 2-3 प्रयत्न मात्र काही ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यावेळी शंकरराव खरात साहेबांनी सुद्धा खूप मोठी मोलाची मदत त्या तालुक्यातल्या या संमेलनासाठी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर शंकरराव खरात ज्या ज्यावेळेस शासनाचे कमिटीवर होते, काही शिक्षकांच्या भरती असतील किंवा रेल्वेमध्ये कोणाच्या भरती असतील किंवा अनेक ठिकाणी या तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याने शिफारस करून एखादा मुलगा पटला तर त्याला त्या ठिकाणी नोकरीमध्ये मिळवून देण्यामध्ये ते योगदान देत असत. गावाकडनं कोणीही गेलेला माणूस त्यांना भेटला तर इतका अत्यानंद होत असे की ते अगदी सदगदीत होत असत. त्यांनी मानदेशावर या आटपाडी तालुक्यावर खूप मोठं प्रेम केलं. या आटपाडी तालुक्याचं भाग्य एवढं मोठं आहे की अखिल भारतीय संमेलनाचे 5 अध्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आटपाडी तालुक्यातले होते. त्यामध्ये पहिले गदी मळूकर, दुसरे व्यंकटेश तात्या मळूकर, तिसरे शंकरराव खरात साहेब, हे तिन्ही आटपाडी तालुक्यात होते. त्याचबरोबर नासमी नामदार हे मुंचे जरी बचेरीचे असले तर त्यांचं जन्मगाव गोमेडे, आणि औंचे राजे हे जरी औंचे राजे असले तरी त्यांचा आटपाडी महाल हा मुख्य एक महाल होता, त्यामुळे तेही आपले राजे, तेही अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष होते. राम नाईक जे केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल होऊन आता राजकीय जीवन व्यतीत करतायत, तेही आपले आटपाडीचे. एबी माझाचे संपादक राजू खंडेकर हेही आटपाडीचे. त्याचबरोबर शांताबाई कांबळे ज्यांच्या टीव्ही सिरियल गाजली होती माझ्या जन्माची चित्रकथा, त्याही आपल्या करगिरीच्या. त्यांचे चिरंजीव अरुण कांबळे हे राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले. दलित पॅंथरची जी नामांतराची चळवळ त्या काळात राबली त्याचाही मुख्य कणा बनण्याचं भाग्य अरुण कांबळे त्यावर लाभलं. खूप मोठ्या माणसांची ही जननी हा भाग आहे. तर आमचं असं मत आज गदी मळूकरांचं स्मारक शेतकऱ्याला झालं ते आज परिपूर्ण आहे, मी त्यावर समाधान नाही, ते परिपूर्ण सरकारनं करावं. त्याचबरोबर आटपाडी 13 गदी मळूकरांच्या नावानं नाट्यगृह मंजूर झालेलं आहे, त्याचे त्या कामाला गतीही मिळाली. पण शंकरराव खरात साहेबांच्या स्मारकासाठी सरकार उदासीन का आहे, इथले लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत, म्हणून ते मला नेहमी खंत वाटत आली. किंवा या तालुक्यातले लोक, नेतेमंडळी, साहित्यिक किंवा ज्या ज्या लोकांना शंकरराव खरातांविषयी आस्था आहे अशी माणसं का बोलत नाहीत, म्हणून मला नेहमीच याविषयी खंत वाटत आली. त्यानिमित्तानं काल 26 आटपाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत मी हा विषय मांडला. तिथं जमलेल्या लोकांनी टाळ्याच्या कडकडाटात या मागणीला दुजोरा देणारं समर्थन दिलं आणि तो ठराव पास झाला. मी महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयंत पाटील साहेब आणि या संबंधित खात्यांच्या मंत्री महोदयांना विनंती करतोय की येणाऱ्या काळामध्ये या पंचवर्षिकमध्ये शंकरराव खरात साहेबांचा आठवडी येते किमान 15 रुपये खर्च करून एक भव्यदिव्य स्मारक उभा करावं, जेणेकरून या ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये खूप हाल अपेष्टात भोगल्या, त्यावेळचे सामाजिक चटके भोगले आणि त्यातूनही आपलं जीवन ताऊन सुलाकून पुढे नेत एक प्रचंड कार्य साहित्यिक विश्व निर्माण केलं, त्या साहित्यिक विश्वाला साजेसं, त्यांच्या उंचीला साजेसं असं भव्यदिव्य स्मारक आटपाडीत झालं पाहिजे. सरकारने ते तातडीने करावं अशी माझी भावना त्यानिमित्तानं मी व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यंकटेश माडगुळकरांचं स्मारक ही माडगुळ्यामध्ये झालं पाहिजे. आज माडगुळ्यामध्ये हे दोन्ही बंधू गदी मळूकर, व्यंकटेश मळूकर हे दोघेही बंधू माडगुळ्याशी संबंधित त्यांची कर्म उभीच होती, पण आज तिथेही
फारसं काही सरकारने केलेलं नाही, तर वेंकटेश तात्यांचं गदिमाळकरांचं स्मारक मारगुळ्यात उभं करावं, आणखी स्मारक. सरकारनं 4 पैसे ज्यादा खर्च केले म्हणजे फारसं काही वाईट होईल असं नाहीये, उलट या मोठ्या साहित्यिकांच्या स्मारकाच्या निमित्तानं चिरंतन आठवण या साहित्यिकांची राहील, त्याचबरोबर नव्या पिढीला मार्गदर्शन करणारं एक व्यासपीठ मिळेल. शेकडो साहित्यिक, नवसाहित्यिक, कथाकथनकार, कादंबरीकार किंवा लेखक, कवी यांना एक व्यासपीठ मिळेल, आणि या मानदेशातले जे काही प्रज्ञावंत पिढी जी यापूर्वी घडत आली ती भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीने घडू शकेल, या साहित्यिकांचा वसावा असता घेऊन किंवा या साहित्यिकांच्या विचारधारेवर एक संस्कारक्षम पिढी निर्माण होऊ शकते. तर माझं सरकारकडे आग्रही असं मागणं आहे की अटपाळे शंकरराव खरात साहेबांचं 15 कोटीचं स्मारक तडफेने तात्पर्यने करावं, त्याचबरोबर मारगुळ्यामध्ये गदिमाळकर आणि व्यंकटेश माळकर यांचंही स्मारक करावं, आणि शेतपळ्याला जे गदिमाळकरांचं अपूर्व स्मारक आहे म्हणजे तिथं आणखी अनेक गोष्टी व्हायला पाहिजेत त्या झालेल्या आहेत, तर त्यालाही परिपूर्णता या सरकारनं करावी, द्यावी परिपूर्णता, असं या निमित्तानं बोलतो. वज्रधारेची टीम आज मला इथं भेटण्यासाठी बोलण्यासाठी आली, याबद्दल वज्रधारेच्या टीमला, त्याच्या संपादक मंडळाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे ते म्हणाले की हा प्रश्न आम्ही राज्य पातळीवर लावून धरू. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज, अंकुश मुळे, अटपाडे. धन्यवाद. शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टी स्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्याच्या नेहमीच उत्सुक असते, आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.